हा तो दिवस आहे जेव्हा भारताचे तीन सर्वात मोठे क्रांतिकारी वीरगतीला प्राप्त झाले. त्यांना लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशी दिली गेली. भगत सिंग, सुखदेव थापर फक्त 23 वर्षांचे होते आणि शिवराम राजगुरु 22 वर्षांचा होता. त्यांच्या या अल्प जीवन काळामध्ये ते इतक्या कमी काळासाठी जगले, पण आपण त्याची अजूनही आठवण काढतो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधले सर्वात महत्वाचे चेहरे म्हणून. सुखदेव आणि भगत सिंग यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला जेव्हा ते अजूनही कॉलेजमध्ये होते. त्यांनी एक समूह निर्माण केला ज्याचं नाव होतं नवजवान भारत सभा. त्यांच्या सहविद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्यासाठी प्रेरित करण्याकरता. त्यानंतर काही वर्षांनी ते राजगुरूला भेटले जो एक संस्कृत पंडित होता आणि पुण्यातला कुस्ती करणारा पहलवान होता. तो स्वातंत्र्य चळवळीनं प्रेरित होऊन त्यात सामील होता चंद्रशेखर आझादमुळे. 1927 मध्ये सायमन कमिशनची स्थापना झाली. भारतात संविधानिक सुधारणा आणि स्वतंत्र शासनाच्या शक्यतेबद्दल रिपोर्ट तयार करण्यासाठी, पण त्यामध्ये कुठल्याही भारतीयांचा समावेश नव्हता. यामुळे अनेक स्वातंत्र्य सैनिकांना राग आला, जसं की लाला लजपत राय. त्यांनी 1928 मध्ये लाहोरमध्ये निषेध मोर्चा काढला. लाला लजपत राय यांच्यावर निशाणा साधून जेम्स स्कॉट नावाच्या पोलीस सुपरिंटेंडंटनं त्यांची बेदम मारहाण केली. गंभीररित्या जखमी होऊन त्यानंतर काही दिवसातच त्यांचं निधन झालं. हा निषेध मोर्चा एक टर्निंग पॉइंट ठरली आणि अनेक तरुण क्रांतिकाऱ्यांना लालांच्या आणि त्या निषेध मोर्चामधल्या अनेकांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता. म्हणून त्याने जेम्स स्कॉटची हत्या करायचा कट रचला, ज्या माणसाने लालांचा बेदम मारहाण करून जीव घेतला होता. भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव आणि राजगुरू यांना असिस्टंट सुपरिंटेंडंट जॉन सॉन्डर्सची हत्या करायला जमलं. यामुळे पोलीस मोठ्या स्तरावर त्यांचा शोध घेऊ लागले, पण तरी हे चौघेजण सुटून पोलिसांच्या हाती लागू शकले नाहीत. या तरुण शूरवीरांना लपून बसणं मान्य नव्हतं आणि त्यांना स्वातंत्र्यासाठीचा लढा बंद करायचा नव्हता. 1929 मध्ये सरकारनं असे काही विधेयक मंजूर करायचं योजलं ज्यानं भारतीय नागरिकांचे अधिकार आणखी दाबून टाकले जाणार होते. मग त्याने दिल्लीमधल्या केंद्रीय विधानसभेवर बॉम्ब फोडायचं ठरवलं. हे धुराचे बॉम्ब फोडण्यामागचा हेतू लोकांचा जीव घेण्याचा नव्हता, केवळ सरकार त्यांचे आवाज ऐकेल अशी अपेक्षा होती आणि इतर भारतीयांना जागा करून प्रेरित करण्याचा हेतू होता. जरी भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त ज्यांनी बॉम्ब फेकले त्या गोंधळामध्ये पळून जाऊ शकले असते, पण त्यांनी तिथंच उभं राहून घोषणा दिल्या, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. त्यांनी हे जाणून बुजून केलं हे चांगलंच माहीत असताना की त्यांना फाशी दिली जाईल. सुखदेव आणि राजगुरु या दोघांचा जेव्हा लाहोरमधला बॉम्ब कारखाना सापडला तेव्हा त्या दोघांनाही अटक झाली. खरं तर सुखदेव या केसमध्ये मुख्य संशयित होता. याला अधिकृतपणे राजघराण्याविरुद्ध सुखदेव आणि इतर असं नाव दिलं गेलं. सुखदेव या क्रांतिकारी कृत्यांचा मुख्य आयोजक होता. जेलमध्ये सुद्धा ते शांत बसले नाहीत. केस चालू असताना भगत सिंग आणि त्याच्या साथीदारांनी प्रसिद्ध तुरुंग उपोषणाला सुरुवात केली. हे उपोषण भारतीय कैद्यांना ब्रिटिश कैद्यांच्या तुलनेत दिलेल्या वेगळ्या वागणुकीच्या निषेधार्थ केले गेले. त्यांनी निश्चित काळासाठी हे उपोषण केलं. क्रांतिकाऱ्यांना राजकीय कैद्यांसारखी वागणूक मिळावी अशी त्यांची मागणी होती. काही दिवसानंतर ब्रिटिशांनी त्यापैकी काही मागण्या मान्य केल्या आणि बहुतेक जणांनी सप्टेंबरमध्ये उपोषण समाप्त केलं. पण भगतसिंगासाठी हे पुरेसं नव्हतं, ज्यांना भारतीय कैद्यांमध्ये सुद्धा राजकीय कैद्यांचे लेबल हवे होते. त्यांनी त्यांचं उपोषण थेट 116 दिवसानंतर त्यांच्या वडिलांच्या विनंतीला मान देऊन संपवलं. मार्च 23, 1931 ला हे शूरवीर हसतमुखानं मृत्यूच्या दारी गेले. त्यांनी फाशीच्या वेळी चेहरा झाकणारं काळं कापड घालायला नकार दिला आणि स्वतःच्या हातानं गळ्याभोवती फास लावला. महात्मा गांधींनी भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरूसाठी मृत्यूदंड रद्द करून घेण्याचा प्रयत्न केला. सुखदेवनं त्यांच्या फाशीच्या काही काळापूर्वीच गांधीजींना पत्र लिहिलं. तो म्हणाला, भारताला आमची फाशी रद्द होण्याऐवजी आमच्या फाशीनंच जास्त फायदा होईल.
अशी होती या तरुणाची देशभक्ती, ज्यांनी त्यांच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आनंदानं त्यांचं बलिदान दिलं. आणि या दिवशी आपण आठवलं पाहिजे की कसं त्यांच्या जीवनाच्या बलिदानानं आपल्या सगळ्यांसाठी आणि भावी पिढ्यांसाठी एका स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती केली आहे. नमस्कार.